नेहमी नेहमी जवळचे तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्ही बोर झाला असाल, म्हणजे सुका जवळा किंवा जवळ्याची चटणी, तर मी आज तुमच्यासाठी एक झटपट अशी बनणारी जवळ्याची नवीन रेसिपी घेऊन आले, ती म्हणजे जवळ्याचा झटका। चला आता त्याची कृती बघून घेऊया। त्याच्यासाठी मी इथे जवळा घेतलेला आहे। तव्यामध्ये आपल्याला जवळा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। तेल वगैरे घालायची गरज नाही आहे, साधंच असं जवळा भाजून घ्यायचा आहे। सोनेरी रंग होईपर्यंत हा जवळा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर हा जवळा थोडासा क्रंची झाला पाहिजे। आता थोडं थंड झालं की एका भांड्यात हा जवळा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी घालत आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली ही कैरी घेतलेली आहे मी। आता सीजन आहे म्हणून मी घातलेली आहे। सीजन नसेल तर तुम्ही कोकमाचे बारीक बारीक तुकडे करूनही घालू शकता। आणि याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। भाजलेला जवळा तर आपण खातोच, पण अशा पद्धतीत आपण ही जवळ्याची भेल करूनही खाऊ शकतो। आता तुम्ही ही जवळ्याची भेल ही भाकरीबरोबर अशीच खाऊ शकता, पण याला जर आपल्याला झटका बनवायचा असेल तर चला मी पुढे दाखवते। इकडे मी एका भांड्यात घेतलेलं आहे तेल। तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये मी घालत आहे आगरी मसाला। तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याची फोडणी आपल्याला ह्या जवळ्याच्या भेलीवर टाकायची आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ही रेसिपी एकदम झटपट तयार होते, खायलाही खूप छान लागते। कधी घाई असेल तर झटपट अशी जवळ्याची रेसिपी करून आपण मुलांना देऊ शकतो किंवा आपणही खाऊ शकतो। तर अशी आपली जवळा झटक्याची रेसिपी तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी याची झटपट अशी होणारी जवळ्या झटक्याची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।